पवार दिल्लीमध्ये भेटतील, पण आता प्रत्यक्ष आम्ही ते डोळ्यासमोर पाहतोय. आणखीन याबद्दल काय माहिती देऊ शकाल? नक्कीच, आता अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि सगळेजण शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत नवी दिल्लीमध्ये. आज अजित पवार पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत नवी दिल्लीमध्ये. आज अजित पवार होते योगायोगाने आणि त्यामुळे आज हीच हा चर्चेचा विषय होता की अजित पवार हे येणार आहेत का शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी. आणि आता आपण जसं आपल्या दृश्यांमध्ये पाहिलं की स्वतः अजित पवार हे त्यांच्या परिवारासह आणि सोबत छगन भुजबळांना आणि सुनील तटकरेंना घेऊन शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि सहा जनपद या निवासस्थानी आता त्यांना. खरे सोमेश, आम्ही पाहतोय ही दृश्य थेट दिल्लीत न दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचलेले आहेत. शरद पवार यांचा 84वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने अजित पवार सपत्नीक आणि त्याचबरोबर पार्थ पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे सर्व नेते आता शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. खरं तर दोन विरोधी बाजूंनी या सर्व नेत्यांनी निवडणूक लढवलेली होती, पण त्याचबरोबर गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर एक अतिशय हृद्य अशा पद्धतीचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, आपण पाहतोय की या दृश्यांमध्ये सपत्नीक अजितदादा पोहोचलेले आहेत. निवडणुकीनंतर जेव्हा सुनेत्रा पवारांना विचारलं होतं या विजयाबद्दल, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की शेवटी परिवार हा परिवार असतो आणि तेच दृश्य आपल्याला कुठेतरी या निमित्ताने पाहायला मिळतंय. हो नक्कीच, आता परिवार हा परिवार असतो हा देखील एक प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की स्वतः छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा आलेले आहेत की जे तसे पाहायला गेलं तर रूढार्थाने कौटुंबांचे सदस्य नाही आहेत पवार कुटुंबाचे, पण ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यामधून हे जवळपास स्पष्ट होते की शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून आणि पवारांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः अजित पवारांचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आलेला आहे, हे नक्की आपण म्हणू शकतो. आणि याचे पुढे परिणाम कसे होणार याकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भविष्यातील जी राजकीय भूमिका असेल त्या बाबतीमध्ये काही बदल किंवा वेगळं पण पाहायला मिळेल का, कारण कालपर्यंत जेव्हा हे विचारलं जात होतं त्यावेळी अजित पवारांच्या वतीने वारंवार नाकारलं गेलं की आम्ही शुभेच्छा द्यायला जाणार नाहीये किंवा असं खरोखर काही होऊ शकतं का, हे कसं शक्य आहे. पण दुसऱ्या बाजूला आता आपण जर पाहिलं तर हे स्पष्टपणे दिसतंय आपल्याला की स्वतः शरद पवारांना, शरद पवार आता निवासस्थानी पोहोचतात आणि तिथे त्यांना अजित पवार भेटतायत आणि त्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे इतर नेते सुद्धा आहेत. म्हणजे अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे तर पवार कुटुंबाचे सदस्य आहेत, पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबाचे सदस्य आहेत, परंतु त्यावेळी त्यांच्या पक्षाचे जे इतर 3 प्रमुख नेते आहेत जे सर्व निर्णय प्रक्रियांमध्ये असतात, महत्वाच्या डिसिजन मेकिंग मध्ये त्यांची भूमिका असते, असे 3 नेते या ठिकाणी पवारांना शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की आता हेच खरं कारण होतं का, हेच निमित्त होतं का अजित पवारांच्या दौऱ्याचं, असाही एक विचार केला गेला पाहिजे. नक्कीच त्याचं कारण असं आहे की काल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आलेले असले तरी सुद्धा अजित पवारांकडून मात्र भेटीगाठींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे भाजपच्या कुठल्या मोठ्या नेत्याची भेट घेतली गेलेली नाही. काल अमित शहाच्या बैठकीतही ते नव्हते अमित शहा सोबतच्या. त्यामुळे आता शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेच निमित्त साधून अजित पवार दिल्लीत आले होते का आणि भुजबळही दिल्लीत आले आहेत, त्यामुळे नक्कीच या सगळ्याकडे पाहताना केवळ ही शुभेच्छा भेट आहे, सदिच्छा भेट आहे, त्यासोबतच आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की कुठे ना कुठेतरी याचा परिणाम हा भविष्यातील भूमिकांवर असू शकतो. बरोबर, संवाद तुटलेला नाहीये हे नक्कीच जाणवतंय सोमेश. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कालच्या बैठकीमध्ये अजितदादा नव्हते दिल्लीमध्ये आणि अजून मंत्रिमंडळाबद्दल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीची निश्चिती झालेली नाहीये. तर या सगळ्या दृष्टीने विचार करताना आपण महाराष्ट्राचं राजकारण सध्या जे चालू आहे मंत्रिमंडळ या संदर्भातलं आणि आत्ताची भेट याचाही कुठेतरी संदर्भ लावू शकतो का ही फक्त एक कौटुंबिक भेट असावी?
निश्चितच आपण या सगळ्याचा संदर्भ लावू शकतो, संबंध जोडून पाहू शकतो. कारण महाराष्ट्र हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दृष्टीने पाहता जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्यासमोर कुठे ना कुठेतरी एक वेगळं छुप आव्हान हे असणार आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर जर अजित पवार शरद पवारांना सोबत घेऊन येऊ शकले, जर ते शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेऊन येऊ शकले, तर नरेंद्र मोदींचं सरकार हे मजबूत होणार आहे. त्यांना चंद्रबाबू आणि नितीश कुमारांपैकी एकाची गरज त्यांच्या दृष्टीने संपेल आणि त्यांचं सरकार हे स्वबळावर जाण्याच्या दृष्टीने महत्वाचे घटना आणि महत्वाचे निर्णय ते असतील. आणि आपण जसं म्हटलं त्या दिवसासारखी मंत्रिपदांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेचे मंत्री कोण असा, अजित पवारांचे मंत्री कोण असावेत, हे परस्पर अजित पवार आणि एकनाथ शिंदेच ठरवतील. अगदीच एखादं फार मोठं आक्षेपार्ह नाव असेल तर त्या बाबतीमध्ये एखादा वेगळा निर्णय किंवा वेगळी भूमिका हे भाजपचे श्रेष्ठी त्यांना सांगू शकतात. त्यामुळे काल देवेंद्र फडणवीसांची भेट झाली ती भाजपच्या मंत्र्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी झाली. आणि कालच्या फडणवीसांच्या सगळ्या भेटी, गडकरी, राजनाथ सिंग, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ते अमित शहा आणि जे पी नड्डा, या संपूर्ण भेटीगाठींमध्ये, या संपूर्ण बैठक सत्रांमध्ये कुठेही अजित पवार नव्हते. त्यामुळे अजित पवार हेच निमित्त साधून दिल्लीत आले होते का? कारण छगन भुजबळ त्यांच्यासोबत आहेत, प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत आहेत, सुनील तटकरे त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितच एक सांगण्याचा प्रयत्न सहा जनपदवरून आज होतोय की दोघांमध्येही संवाद सुरू आहे. दोघांमधला कितीही कटुता ही राजकारण निवडणुकीच्या राजकारणात दिसली असली तरी सुद्धा दोघांमधला संवाद सुरू आहे. दोघांमध्ये चर्चा होऊ शकते, दोघांमध्ये भेटीगाठी होऊ शकतात. आणि जर ती कौटुंबिक भेट असती तर केवळ कुटुंबाचे सदस्य दिसले असते, पण तसं नाही आहे. त्यासोबत राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत आणि ते असे कोणते छोटे मोठे नेते नाही आहेत, तर प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ हे तिघे जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिका ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतात असे नेते आज सहा जनपदला आलेत. त्यामुळे नक्कीच या सगळ्यातून एक सिंबॉलिक अर्थ, एक सिंबॉलिक अनालिसिस केलं जाऊ शकतं की कशा प्रकारे यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न हा केला जातोय. आणि शरद पवारांना भेटण्यासाठी हे सगळेजण दिल्लीत आलेत, त्यामुळे याचे निश्चितच परिणाम हे भविष्यावर होऊ शकतात. ते केंद्र सरकारच्या संख्याबळावर होऊ शकतात, ते महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्यावर होऊ शकतात, ते शरद पवारांच्या भूमिकेवरही होऊ शकतात का हा देखील एक प्रश्न आहे, ते अजित पवारांच्या भूमिकेवर होऊ शकतात का हा देखील प्रश्न आहे. कारण मध्यंतरी आपण पाहिलं की गेल्या वेळी सुद्धा अजित पवार दिल्लीत आले होते, त्यावेळी भाजपच्या श्रेष्ठींनी अजित पवारांना भेट झाली नव्हती, त्यांना भेट दिली नव्हती. अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होऊ शकते असं तटकरे स्वतः म्हणालेत माध्यमांसमोर, परंतु त्या दिवशी अमित शहा यांच्यासोबत अजित पवारांची भेट झाली नाही. त्यामुळे अजित पवारांची बाजू आणि या संपूर्ण पॉवर बार्गेनिंगमध्ये महाराष्ट्राच्या कुठेतरी दुबळी पडताना दिसते का? आणि अशा वेळी अजित पवार शरद पवारांना भेटायला येत आहेत हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना ज्यावेळी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या दरबारामध्ये कुठलीही सुनावणी मिळत नसताना ते शरद पवारांना भेटायला येत आहेत, तर हे देखील एक महत्त्वपूर्ण आणि एक महत्त्वाचा मेसेज आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या मंत्रिमंडळ वाटपामध्ये अजित पवारांना त्यांचे जितके मंत्री होते ते सगळेजण आणि त्यासोबत ज्यांना ज्यांना एक आश्वासन दिलं गेलं असेल मंत्रिपदाबाबतचं त्या सगळ्यांना.